नमस्कार, मी संकेत आवटे। अदानी विलमार आणि अदानी पॉवर बद्दल खूप जास्त चर्चा आहे आणि लोअर सर्किट लागलं, आता अदानी संपली की काय अशी चर्चा सुरू झाली। पण ॲक्च्युली कुठलाही स्टॉक सतत वर जात राहणं हे सुद्धा पॉसिबल नसतं। मायनर करेक्शन येत राहतात, अपडाऊन गोष्टी सुरू असतात। पण त्यामध्ये एक महत्त्वाची न्यूज की हे स्टॉक अदानी पॉवर आणि अदानी विलमार दोन्ही सुद्धा ASM लिस्टमध्ये ॲड झालेले आहेत। आता ASM लिस्टमध्ये ॲड झाले म्हणजे सगळं काही संपलं। आता सेबीची याच्यावर नजर पडणार, बरंच काही होणार, सगळ्या गोष्टी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकल्या असतील। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। कुठल्याही सिच्युएशनवर रिॲक्ट करताना त्याची इंटेन्सिटी काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या देशावर हल्ला झाला, हल्ला झाला म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने फक्त 2-3 गोळ्या चालवल्या आणि एखाद्या देशावर हल्ला झाला ज्यामध्ये मोठमोठे बॉम्ब टाकण्यात आले, जसं रशिया युक्रेनवर होतं। या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट होणार? गोळी जरी घातली तरी तेवढं मोठ्याने आपण रिॲक्ट होणार का? आणि बॉम्ब हल्ला झाला तरीसुद्धा आपण तेवढंच रिॲक्ट होणार का? असे काही लोक आहेत जे दोन्ही सिच्युएशनमध्ये सेम रिॲक्ट होतात। छोटी टाचणी जरी पडली ना तरी त्यांना वाटतं मोठं काहीतरी झालं, खूप मनामध्ये भीती निर्माण झाली। पण ASM लिस्ट म्हणजे काय? ॲडिशनल सर्विलन्स मेजर, ही काही मोठी गोष्ट नाही आहे। स्टॉकमध्ये काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे म्हणून सेबीने हे नियम बनवले की जर या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये तुमचा स्टॉक आला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये जाणार। त्या कुठल्या आहेत हे थोडंसं पाहू आणि त्यानंतर आपण पुढे वळणार आहोत। पहिल्यांदा ASM लिस्टमध्ये येण्यासाठी ही वेगवेगळी कारणं जबाबदार आहेत, म्हणजे हाय लो व्हेरिएशन, क्लायंट कॉन्सन्ट्रेशन, क्लोज टू क्लोज प्राईस व्हेरिएशन, मार्केट कॅपिटलायझेशन, व्हॉल्यूम व्हेरिएशन, डिलिव्हरी पर्सेंटेज, नंबर ऑफ युनिक पॅन्स आणि PE। यामध्ये काय असतं की खूप जास्त क्वांटिटी ट्रेड केल्या जाऊ शकतात। ॲक्च्युली आणि नॉर्मली एवढ्या क्वांटिटी कधीच ट्रेड होत नाहीत, पण अचानक जास्त क्वांटिटी ट्रेड होऊ लागल्या, अचानक जास्त ट्रेडिंग होऊ लागलं, अचानक कंपनीचा प्रमोटर खूप जास्त क्वांटिटी बाय करू लागला किंवा जास्त क्वांटिटी सेल करू लागला, एकच व्यक्ती वारंवार त्या स्टॉकमध्ये बाईंग सेलिंग करून हेवी प्रॉफिट कमवू लागला विथ हेवी ट्रेड, अशा काही गोष्टी होत असतील तर सेबीची नजर त्या स्टॉकवर राहील आणि त्याला ASM लिस्टमध्ये ॲड केलं जाईल। 1, 2, 3, 4 अशा वेगवेगळ्या स्टेजेस असतात आणि या स्टेजेसनुसार त्यावर काय ॲक्शन होणार हे ठरवलं जातं। फॉर एक्झाम्पल, पहिली स्टेज आहे, पहिल्या स्टेजमध्ये स्टॉक आल्यानंतर त्यामध्ये ट्रेडिंग करताना जे तुम्हाला मार्जिन मिळतं ते मार्जिन मिळणं बंद होतं। फॉर एक्झाम्पल, 100 रुपयाचा स्टॉक आहे तर 100 रुपये तुमच्या डिमॅट अकाउंटवर असायला पाहिजेत, तरच तुम्ही त्यामध्ये इंट्राडे ट्रेड करू शकता, अदरवाइज तुम्ही ट्रेड करू शकत नाही। पण नॉर्मली काय होतं, 5x मार्जिन मिळतं। 100 रुपयाचा स्टॉक आपण 20 रुपये भरून सुद्धा ट्रेड करू शकतो, पण ASM लिस्टमध्ये आल्यानंतर पहिल्या स्टेजवर तुम्हाला ते करता येत नाही। अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत। आता हा क्रायटेरिया काय आहे स्क्रीनवर बघू शकता, हवा तर व्हिडिओ पॉज करू शकता। जो क्लोज टू क्लोज व्हेरिएशन किंवा हे जे काही क्रायटेरियाज मी तुम्हाला सांगितले त्याचं एक्सप्लेनेशन इन डेप्थ इकडे दिलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। ASM लिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर या 4 स्टेजला वेगवेगळे क्रायटेरियाज काय आहेत आणि त्यावर ॲक्शन काय होणार हे सुद्धा इकडे तुम्हाला पाहायला मिळेल। मग आता अदानी विलमार आणि अदानी पॉवर हे दोन्ही स्टॉक या पहिल्या स्टेजमध्ये आहेत, पण ट्रायडंटविषयीसुद्धा खूप जास्त तुमच्या शंका असतात। ट्रायडंट 4थ्या स्टेजवरून आता तो 3र्या स्टेजमध्ये पोहोचलेला आहे। ट्रायडंटवर पण इन डेप्थ आपण ऑलरेडी 2-3 व्हिडिओज बनवले, जाऊन तुम्ही त्या बघू शकता। सोबत अजून डेप्थ नॉलेज हवं असेल ट्रायडंटबद्दल पुढे काय होणार ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता, लवकरच मी त्याविषयी पण व्हिडिओ बनवेन। अदानी विलमार ज्याने 200-250% रिटर्न दिले त्याचं एवढं वाढण्याचं कारण काय आणि तो स्टॉक कसा ग्रो होतोय? कारण मार्केट लीडर आहे म्हणून तो ग्रो होतोय। पण आत्ता काय, आत्ता ऑलरेडी मार्केटमध्ये खूप जास्त ऑइलचे क्रायसिस सुरू आहेत। रशिया युक्रेनमुळं अक्षरशः सगळं मार्केट हादरून गेलंय, त्यामध्येच ऑइलचा जो सप्लाय होता रशिया युक्रेन 90% करत होता, म्हणजेच टोटल जो इम्पोर्ट होता सनफ्लॉवर ऑइलचा त्यामधला 90% इम्पोर्ट रशिया आणि युक्रेनमधनं व्हायचा आणि त्यातला पण 80%, त्या 90%मधला 80% सप्लायर हा युक्रेन होता आणि युक्रेन आता सनफ्लॉवर ऑइल जे आहे ते सप्लाय करत नाही। खूप जास्त क्रायसिस तिकडे सुरू आहेत आता, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे खूप दिवसापासून, त्यामुळे एक मेजर क्रायसिस सुरू झाले।
यानंतर लोकांची डिमांड वाढली पाम ऑइलकडे, पाम ऑइल खूप जास्त बाईंग होऊ लागलं कारण सनफ्लॉवर मिळत नाही म्हणून, तर पाम ऑइलचे सुद्धा क्रायसिस सुरू झाले आहेत. 45% पाम ऑइल इंडोनेशिया आपल्याला सप्लाय करत होतं आणि त्याने एक्सपोर्ट करणं बंद केलंय, आणि मलेशिया जो आपल्याला 50% सप्लाय करतो पाम ऑइलचा, त्यामध्ये पण हेवी चार्जेस आकारले जात आहेत, प्लस त्यावर टॅक्सेस सुद्धा वाढवलेत. मग याचा अजून एक फायदा कंपन्यांना पण होतो, तुम्ही म्हणाले याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला पाहिजे या वेगवेगळ्या स्टॉकवर, नाही. जर तुमच्याकडे ऑइल नसेल तर आपण ते कुठून तरी इम्पोर्ट करणार, इम्पोर्ट करण्यासाठी डिमांड वाढणार, डिमांड वाढली म्हणजे सप्लाय कमी आहे म्हणून डिमांड वाढते, त्यामुळे त्याचे प्रायजेस प्रचंड वाढत जाणार. जी ऑलरेडी इन्व्हेंटरी आहे ती तर कमी दराने घेतलेली आहे ना, जो ऑलरेडी माल पडला आहे तुम्ही आधीच घेऊन ठेवला आहे, आणि आत्ता जशी डिमांड वाढते त्या वाढलेल्या डिमांडनुसार वाढलेल्या प्राईजनुसार मी माझा जुना माल विकतोय. इन शॉर्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1000 रुपयाचा माल आहे, आत्ता त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू 1500 रुपये आहे, तर मी तो माल 1000 रुपयाचा 1500 विकतोय, प्रचंड मार्जिन मी त्यावर पण कमवतोय, आणि ऑलरेडी डिमांड तर आहेच कारण हे खाद्यतेल आहे, त्याची डिमांड ही कायम राहणार आणि त्याची प्राईज जरी किती वाढली तरीसुद्धा लोक ते बाय करत राहणार, त्यामुळे स्टॉकला ऑलवेज ही डिमांड ही कंटिन्यू राहील. दुसरा स्टॉक आहे अदानी पॉवर. अदानी पॉवरची सुद्धा खूप जास्त डिमांड आहे आणि रिन्युएबल एनर्जीवर सुद्धा हे काम करत आहे, त्यामुळे फ्युचर प्रॉस्पेक्टिव्हनी लोक यामध्ये इन्व्हेस्ट करतच आहेत. पण सध्या जर बघितलं कोलचे क्रायसिस सुरू आहेत, रशिया युक्रेनचं तर कारण आहेच, त्यामुळे मेजरली इम्पॅक्ट पॉवर सेक्टरवर होतोय आणि पॉवरची डिमांड पण वाढते, पॉवरच्या प्राईस पण वाढत आहेत. जे गव्हर्नमेंट पॉवर प्रोड्यूस करतं ते आता कमी पडू लागली आहे आणि याचाच फायदा प्रायव्हेट कंपन्यांना होतोय आणि त्यांना ऑर्डर जास्त मिळत आहेत, सो दॅट त्या कंपन्यांचं प्रॉफिट पण मे बी वाढेल. आणि हे सगळं मार्जिन वाढणं असेल किंवा इन्व्हेंटरीमुळं प्रॉफिट वाढणं असेल, हे सगळं आत्ता निघणाऱ्या क्वार्टरली रिझल्टवर तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल, याची खात्री मी आत्ताच देऊ शकतो. हा अदानी विल्मारचा चार्ट आहे. अचानक स्टॉक क्रॅश होत होता बघू शकता, सलग खाली जाताना हा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. पण जेव्हा आपण एक छोट्या टाईमफ्रेममध्ये पाहतो त्यावेळी इकडे सर्किट वगैरे लागलेलेही आपल्याला पाहायला मिळतात. पण जर तुम्ही याला डेली टाईमफ्रेममध्ये थोडंसं अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक गोष्ट कळून चुकेल, एक मायनर पुलबॅक इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. तो किती आहे हे पण थोडंसं मी एक्सप्लेन करेन. फॉर एक्झाम्पल हा स्टॉक वर गेला होता, थोडंसं खाली, परत वर, परत थोडा खाली, परत अप ट्रेंडमध्ये गेला आणि मायनर करेक्शन इथं आपल्याला पाहायला मिळालं आणि परत स्टॉक वर जातो, एक मायनर करेक्शन इथं पाहायला मिळतं. सो दॅट मला वाटत नाही की हा खूप जास्त अजून खाली येऊ शकतो. हां, नो डाऊट मार्केट क्रॅश होतं. फॉर एक्झाम्पल आजचा दिवस फ्रायडेला मार्केट क्रॅश झालं म्हणून हा सुद्धा स्टॉक क्रॅश झालेला आहे आणि ऑलमोस्ट सगळे स्टॉक क्रॅश झालेले आहेत. दॅट्स वाय हा थोडंसं खाली आलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की मार्केट निगेटिव्ह सेंटिमेंटमध्येच आहे, थोडं थोडं तडपा तडपा कर मारेंगे, या उदाहरणासहित तुम्हाला सांगितलं, तेच हाल इकडे पण आपल्याला मे बी पाहायला मिळू शकतं. पण मार्केट जर एवढं पडत असेल ना तर याच्यामध्ये मायनर करेक्शन असे आपल्याला पाहायला मिळेल, मोठं करेक्शन पाहायला मिळणार नाही कारण अदानी आहे आणि अदानी म्हणजे अप ट्रेंड का कशासाठी हे विचारायचं नाही, पण अप ट्रेंड, त्यामुळे मेजर करेक्शन मला यामध्ये एक्सपेक्टेड नाही. पण काय होईल शेवटी मार्केट आहे ते सांगता येणार नाही. अदानी पॉवरमध्ये सेम AWL पेक्षाही चांगली ग्रोथ इकडे आपल्याला पाहायला मिळते. एक मेजर रेझिस्टन्स याने ब्रेक करून कशाप्रकारे हा वर गेला होता हे पण बघू शकता. पण मायनर करेक्शन आलं, परत हा स्टॉकवर गेला, आता पुन्हा एक मायनर करेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. पण हे सुद्धा आपल्याला मोठ्या लेवलला खाली येईल असं वाटत नाही. एक मायनर करेक्शन इकडे पाहायला मिळेल, मॅक्सिमम या लेवलपर्यंत येईल तो. जे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं ना, 200 टार्गेट आहे, 150 टार्गेट आहे ASM लिस्टमध्ये आला, असं बिलकुल होणार नाही सध्याची कंडिशन, सध्याची परिस्थिती, सध्याचा परफॉर्मन्स पाहिला तर. सो दॅट मी आता तुम्हाला हे बिलकुल सांगत नाही की यामध्ये एंट्री करा, मला एवढंच सांगायचं आहे की ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर आपण घाबरण्याची गरज नाही, थोडा वेळ वाट बघू शकतो, चांगल्या लेवलला अजून आपण हा स्टॉक गेलेला पाहू शकतो. आणि लॉंग टर्मसाठी जर बाय केला असेल फॉरगेट अबाउट इट, बिलकुल विचार करण्याची गरज नाही, हा वाढतच राहील. पण नवीन एंट्री घेणार असाल तर योग्य वेळेची वाट बघा, आता डायरेक्ट जाऊन यामध्ये इन्व्हेस्ट करा असं मी बिलकुल सांगणार नाही. अजून थोडंसं मार्केट क्रॅश होऊ द्या, जेव्हा मार्केट क्रॅश होईल चांगले लेवल्स आपल्याला दिसू लागतील तेव्हा मी 100% तुम्हाला याबद्दल व्हिडिओ बनवून सांगणार आहे. जर तुम्ही कमेंट केली अदानी बाईंग लेवल्स, जेवढ्या जास्त कमेंट येतील अदानी बाईंग लेवल्सवर त्यावेळी मी व्हिडिओ बनवेन आणि एक्झॅक्ट लेवल मी सांगेन की कुठली लेवल आपल्यासाठी बाईंगला बेस्ट असेल. सो जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.